नंदुरबार शहरातील श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिरात वसंत पंचमी निमित्त श्रींचा प्रसाद पिठलं भाकरींचा भव्य असा भंडारा सद्गुरु सेवा संघामार्फत गुरुवारी वाटप करण्यात आला. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही नंदुरबार शहरातील श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिरावर वसंत पंचमी निमित्त पिठलं भाकरीच्या भंडाराचे आयोजन सद्गुरु सेवा संघाच्या परिवारातर्फे करण्यात आले होते. सद्गुरु सेवा संघामार्फत गजानन महाराज मंदिरात गणेश याग झाला. गुरुवारी भक्तगणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादात 8 क्विंटलचा बाजरी भाकर, 3 क्विंटलचं पिठलं, 3 क्विंटलची बुंदी तर 3 क्विंटलचा मसाले भाताचा समावेश होता. सन 1973 पासून अखंडपणे असा हा महाप्रसाद सुरू आहे. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षी सद्गुरु सेवा संघ परिवाराचे अध्यक्ष हिरालाल काका चौधरी हे भंडारा कार्यक्रमात स्वतः लक्ष देऊन पूर्ण परिवाराला सोबत घेत महाप्रसाद वाटपात सहभाग घेत असतात. सद्गुरु गजानन महाराज की जय. आपल्या शहरात नंदुरबार शहरात 1973 पासून आपण गजानन महाराजचा उत्सव साजरा करतो. तेव्हापासून तर अखंड आजपर्यंत आपला हा भंडारा चालू आहे. अगोदर आपण सुरुवातीला 10 क्विंटल 1 क्विंटलचा भंडारा करत होतो. आता जवळजवळ आपण 18 ते 18.5 क्विंटल आपण सगळे करतो. त्याच्यात 8 ते 8.5 क्विंटलचे बाजरीचे भाकरी असतात, 2.5 क्विंटलचे हे असतात, बेसन पिठलं असतात, 3 क्विंटल बुंदी असते आणि 2.5 ते 3.5 क्विंटलचे जवळजवळ भात असतो, मसाले भात. आणि लोक फार उत्साहाने येतात आणि उत्साहाने आपलं प्रसादाचा लाभ घेतात. आपण सगळे जे राहिले असतील बाकी सगळे या. पुढच्या हाताने म्हणलं तर पुढच्या वर्षाला या. पुढच्या वर्षाला तुम्हाला आपला हाच भंडारा याच पद्धतीने तुम्हाला दिसेल. MDTV साठी नीलेश चौधरी, नंदुरबार.